कर्नाटकात सहकार चळवळीला मोठा इतिहास आहे. सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांच्या सेवेसाठी सहकार क्षेत्राची सुरुवात झाली. आज मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र व्यापले असून सहकारातून सर्वसामान्य शेतकऱ्यांची प्रगती होत आहे. शेतीच्या प्रगतीसाठी प्राथमिक कृषीपती सहकारी संघ एक संजीवनी ठरत आहे. या अनुषंगाने बेडख्याळ येथील प्राथमिक कृषीपती संघ शतक महोत्सवाकडे यशस्वीपणे वाटचाल करत असून या संस्थेने आपल्या सभासदांसाठी विविध योजना कार्यरत केल्या आहेत. ही उल्लेखनीय बाब आहे असे आशीर्वचन अलमप्रभू महास्वामीजी यांनी दिले. बेडख्याळ येथील पिकेपीएसच्या वतीने नूतन चालू करण्यात आलेला शेती उपयोगी औषध विभाग, 7-12 उतारा, ई स्टॅम्प व झेरॉक्स तसेच रासायनिक सेंद्रिय खते व अत्याधुनिक सेवा शेती विभागाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर संजय पाटील, ऊस पीक तज्ञ श्रीशैल हेगण्णा, डॉक्टर सुनील कुमार नुली, AS पाटील हे उपस्थित होते. दत्त साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रेणिक पाटील, संचालक इंद्रजित पाटील, जवाहरचे संचालक अशोक नारे, बाबासाहेब नोरजे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत संघाचे अध्यक्ष पासगौडा पाटील यांनी तर प्रास्ताविक उपाध्यक्ष RG डोमणे यांनी केले. कोर्स चालू आहे आणि उद्याच्या मे फेब्रुवारीमध्ये 100 वर्ष चालू होणार आहे आणि हे इतके दिवस असून एवढंच किती कष्टानं आलेले हे आता मला जास्त सांगायला टाइम नाही आहे. तरी पण स्वतःच्या भाड्याच्या घरामध्ये 30-40 असलेलं सभासदांच्या घरामध्ये अगोदर उत्तम तऱ्हेनं चाललेलं असं 50 वर्षे बाहेर काढलेलं आपण 55 नंतर आता सर्व कमी केलेलं आहे. ते सर्व तुमच्या सर्वांच्या रहितांच्या मनामध्ये मन जिंकून आम्ही कान केलोय की नाही आम्हाला माहीत नाही, पण त्यामुळे हे प्रगती धावून बेळगाव जिल्ह्यामध्ये ज्या 1-2 संस्था आहेत त्यामध्ये आमचं नाव परवा कर्नाटक गव्हर्नमेंटनं ज्यावेळी आम्हाला बोलवलं त्यावेळी बोललेलं आहे. बाबासाहेब नोरजे यांनी मनोगत व्यक्त केले की फक्त तणनाशकाची व्हायला लागल्या, कारण गरीब माणसं मिळत नाहीत म्हणून बरेच लोक भरणीपर्यंत 3-3 वेळा तणनाशक मारा लागले. बरं, आता तणनाशक मारल्यानंतर आपल्या मातीचं काय व्हायला लागलंय? माती बिघडत चाललो आम्ही आणि उत्पादनांची अपेक्षा ठेवत चाललोय. मग हे कसं शक्य आहे? जसं गेल्या पिढीनं तुम्हाला तुमच्या वडिलांनी असेल जी काय जमीन दिल्या ताकद ताकदीची सुपीकतेची ती पुढच्या पिढीला द्यायची जबाबदारी आपली आहे. आपण काय करावंय? आजच्या घडीला काय गरज आहे? आज मला गरीब माणसं मिळत नाहीत, तणनाशकाचा हात घेऊन आपण मोकळवतोय लगेच. तणनाशक वापरू नका ह्या मताचा पण नाही, परंतु कुठल्याला तणनाशक हराळी लवाळा ज्या गोष्टी सहजासहजी जात नाहीत ह्याच्यासाठी आता प्रभावी तणनाशक आलेले की 2 हात दिले तर 100% ते जात म्हणजे त्यांना जातात की तर ते करणं गरजेचं आहे. नाहीतर अन्यथा साध्या साध्या याच्यासाठी सुद्धा आपण तणनाशकाचा वापर करून मातीची बिघाड करायला लागलो आणि म्हणून उत्पादन कमी यायला लागलं. आता भारत सरकारचं जे काही अहवाल आले माती परीक्षणाचे त्या अहवालामध्ये जर बघितला तर सेंद्रिय कर्बाची अवस्था जर बघितला, सेंद्रिय कर्ब म्हणून जो घटक आहे त्या घटकाची अवस्था बघितला तर 0.2 आणि 0.3 आहे. ಸಂಬಂಧ ಬರದಿಲ್ಲ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಎರಡು ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಸಮಂಜಸವಾಗಿ ತಳಿಗಳ ಒಂದು ಬಳಕೆ ಮತ್ತು ಬೆಳವಣಿಗೆ ಬೇಸಾಯ ಕ್ರಮಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಸಮರ್ಪಕವಾಗಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೇಗಣ್ಣ ಸಾಹೇಬರು ಹೇಳಿದ್ರು ಹಂಗೆ ಮಾಡ್ಕೊಂತ ಹೋದ್ರೆ ಒಂದು ಇದಾಗ್ತದೆ. ಒಂದು ಹೇಗಣ್ಣ ಅವರು ಇವರು AS ಪಾಟೀಲ್ರು. ಸೊ ಮತ್ತೊಂದು AS ಪಾಟೀಲ್ ಹೇಳಿದ್ರು, ನೈಸರ್ಗಿಕವಾಗಿ ನಮಗೆ ಮೊನ್ನೆ ಮಾಪೂರು ಬಂತು, ಸ್ವಲ್ಪ ಏನೋ ಈ ವರ್ಷ ನುಕ್ಸಾನ ಆಯ್ತು, ಒಂದು 35-34% ಉಸ್ಗಿದೆ ಸರ್ವೆ ಪ್ರಕಾರ, ಅವ್ನು 35% ಮಟ್ಟ ನಾವು ಕಬ್ಬು ಹೋಗೈತಿ. ಈ ವರ್ಷಕ್ಕೆ ನುಕ್ಸಾನ ಆಗಿತ್ತು, ಬಟ್ ಹೇಗಣ್ಣ ಸಾಹೇಬ್ರು ಒಂದು ಒಲೆ ಮಾತು ಹೇಳಿದರು. ಆ ಮಳೆದಿಂದ ನಮ್ಮ ಸಾಲ್ಟ್ ಎಲ್ಲಾನು ಬಸ್ದು ಹೋಗೈತಿ, ಎಲ್ಲ ಹೋಗಿಲ್ಲ, ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಒಂದು 60-70% ಸಾಲ್ಟ್ ಎಲ್ಲ ಬಸ್ದು ಹೋಗೈತಿ. ಅದು ನಾವೇನು ನಾವು ಯಥೇಚ್ಛವಾಗಿ ಇತಿಹಾಸ ಮಾಡಿ ಏನೋ ಇದು ಕೆಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಕಳೆದು ಹೋಗೈತಿ. ಬಟ್ ಅದು ನೈಸರ್ಗಿಕ ಏನೋ ಯಾವಾಗೋ ಬಂತು, ಇದು ನಾವು ಒಂದು ದೇವರು ಪಾಠ ಕಲಿಸಿದ ಅನ್ಬೋದು. ಸೊ ಇದನ್ನು ನಾವು ಇನ್ನು ಕಡೆ ಈಗ ನಾವು ಪಾಠ ಕಲಿತು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೆಡಲಾರ್ದಂಗೆ ನೋಡಿಸ್ಕೊಬೇಕಷ್ಟೆ. ಅದು ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಿರ್ತಲ್ಲ, ಬೇಕಾದಂಥ ಟೆಕ್ನಾಲಜಿ, ಬೇಕಾದಂಥ ಒಬ್ಬ ನೊಬೆಲ್ ಪ್ರೈಸ್ ಕೊಟ್ಟಂಥ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಸೈಂಟಿಸ್ಟ್ ಬರಲಿ ಅದನ್ನು ತೋರ್ಸೋಕ್ಕಾಗ್ತಿರ್ತಿಲ್ಲ, ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ಕಾರ್ಪೊರೇಟೆಡ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಊರ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಮಾಡಕತ್ತಾರ ನಮ್ಮ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯಿಂದ. ಸೊ ಅದು ಎಷ್ಟು ಖರ್ಚು ಕೊಡ್ತಾ ಅಂತೀವಿ, 1.5 ಲಕ್ಷ ಮಟ್ಟ ಖರ್ಚು ಕೊಡ್ತಾ ಒಂದು ಎಕರೆಗೆ.
ಈಗ ಹೊಲದ ಕಿಮ್ಮತ್ತು ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ಯಾವ. 16 ಲಕ್ಷ ಹೊಲ ಇದ್ದಾಗ 1.5 ಲಕ್ಷ ಖರ್ಚು ಮಾಡ್ಕೊಂಡು ನೀವು ಮುಂದೆ ಬರ್ತೀರಿ, ಬಟ್ ಅದಕ್ಕೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮತ್ತೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಐತೆ. ಸೊ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಒಂದು 3-4 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಬರ್ತದೆ. ಅಥವಾ 3-4 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಒಂದು ಎಕರೆ ಉಳಿಸ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಅದನ್ನೇ ಉಳಿಸ್ಕೋರ್ಲೆ, ಅದು ಖರ್ಚು ಮಾಡುವಂತ ಪ್ರಸಂಗ ಬರ್ತದೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂಚಾಲಕ ಮಲಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ಶೀತಲ್ ಬೆನಾಡೆ, ವಿಶಾಲ್ ಪಾಟೀಲ್, ರಾಜೇಂದ್ರ ಹಣಬರಟ್ಟಿ, ಪದ್ಮಾಕರ್ ಪಾಟೀಲ್, ಪಾಂಡುರಂಗ ಪಾಟೀಲ್, ಹೆಬ್ಬತ್ತಿ ಕೋರೆ, ಸಿಧು ಸೂರ್ಯವಂಶಿ, ದಾದಾಸಾಹೇಬ್ ಸುತಾರ್, ಕೃಷಿ ಪಂಡಿತ್ ಸುರೇಶ್ ದೇಸಾಯಿ, ಸಂಘಾಚೆ ಸಂಚಾಲಿಕ ಲತಾ ಮಹಾವೀರ್ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರಭಾವತಿ ಬದರ್ಗಡ್, ಅಶೋಕ್ ಅರ್ಗೆ, ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ಅಜಿತ್ ಧನಾಪ್ಗೋಳ್, ಸರ್ವ ಕರ್ಮಚಾರಿ ಸಭಾಸದ್ ಉಪಸ್ಥಿತ ಹೊತೆ. ಸೂತ್ರ ಸಂಚಾಲನ್ ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಶಿಂದೆ ಯಾನಿ ಕೇಲೆ, ತರ್ ಆಭಾರ್ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಯಾನಿ ಕೇಲೆ.